कोल्हापूर रत्नागिरी राज्य महामार्ग बंद, केरली गावाजवळ पुराचं पाणी रस्त्यावर. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. तब्बल 79 बंधारे आणि 38 मार्गावर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. धरण क्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केरली गावाजवळ पुराचं पाणी आल्यानं महामार्ग बंद करण्यात आलाय. वाहनधारक आणि नागरिकांनी केरली ज्योतिबा रोड, पन्हाळा रोड, दाणेवाडी वाघबीळ या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी कळवलं आहे. राधानगरी धरण 90% भरलं असून त्यातून प्रतिसेकंद 1500 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात वारणा धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून पाणी सांडव्यापर्यंत पोहोचल्याने वारणा नदीतील विसर्गही वाढल्यानं पाऊस जरी कमी झाला असला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरण क्षेत्रात अद्याप पाऊस आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून राधानगरी धरण 90% तर वारणा 80% भरलं आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट इतकी आहे तर धोका पातळी 43 फूट आहे. मात्र सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 40.10 फुटावर पोहोचल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी कालच ओलांडली आहे. आता नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. आज पावसाचा जोर असाच राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा बाळगला जात असून आपत्तीच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर ठेवली आहे. नदी शेजारील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महानकरी न्यूज साठी संभाजी चौगले, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.